खेती तथा खेती से संबंधित संपूर्ण जानकारी के लिए अभी एग्रोस्टार एग्री डॉक्टर ऐप डाउनलोड करें और खेती से जुड़े रोचक विषयों पर वीडियो देखने के लिए हमारे यूट्यूब चैनल को सब्सक्राइब कीजिए। नमस्कार शेतकरी बंधु आणि भगिनींनो, एग्रोस्टार इंडिया यूट्यूब चैनल मध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत। मी एग्रोस्टार एग्री डॉक्टर सदानंद चिंचकर। आजच्या कृषी ज्ञानामध्ये आपण संत्रा, मोसंबी व लिंबू पिकाचे आंबिया बहारातील अधिक फुलधारणा व फळधारणासाठी काय नियोजन करावे याविषयी माहिती जाणून घेऊया। शेतकरी मित्रांनो, संत्रा मोसंबीच्या आंबे बहाराला नैसर्गिक बहार असेही म्हणतात। तसेच या बहारातील फळांना बाजारभाव चांगला मिळतो, त्यामुळे बरेच शेतकरी संत्रा मोसंबी पिकामध्ये आंबिया बहाराची निवड करतात। सध्या आंब्या बहाराचे नियोजन सर्वेकडे चालू आहे। या बहारातील प्रमुख समस्या म्हणजे कमी फुलधारणा व फळगळ फुलगळ ही होय। तान तोडल्यानंतर 20 ते 25 दिवसांनी फुले येतात किंवा साधारणतः फेब्रुवारी महिन्यात फुले येण्यास सुरुवात होते। अधिक फुलधारणा होण्यासाठी अमायनो ॲसिड घटक युक्त टाटा बहार 2 मिली सोबत चिलेटेड मिक्स मायक्रोन्यूट्रिएंट न्यूट्रीप्रो ग्रेड 2 1.5 ग्रॅम प्रति लिटर पाणी यासोबत फवारणी करावी किंवा 13:045 विद्राव्य खत 5 ग्रॅम सोबत प्रोटीन हायड्रोलायसेट 80% TC घटकयुक्त फ्लोरोपिक्स 1.5 ग्रॅम सोबत सिलेटेड मिक्स मायक्रोन्यूट्रिएंट न्यूट्रीप्रो ग्रेड 2 1.5 ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी। त्याचबरोबर अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे होणारी फुलगळ व लहान वटाणे आकारातील फळगळ थांबवण्यासाठी EDTA चिलेटेड कॅल्शियम 10% घटक असणारे मल्टीप्लेक्स पुष्टी 1 ग्रॅम सोबत बोरॉन 19.9% घटक असणारे न्यूट्रीप्रो बोरॉन 1 ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी। तसेच आंबिया बहार घेताना ओलिताकडे कटाक्षाने लक्ष देणे जरुरीचे आहे। जमिनीच्या पोताप्रमाणे किंवा वापसा बघून पाण्याच्या पाळ्या द्याव्यात। फळधारणेच्या काळात झाडाला पाण्याचा ताण पडू देऊ नये अथवा आळ्यात पाणी साचू देऊ नये। ही उपयुक्त माहिती आपल्याला आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा।